ज्येष्ठ अभिनेत्री विक्रम गोखले यांची तब्येत क्रिटिकल आहे. त्यांची प्रकृती खालावली असल्याचं नुकतंच समजतंय. सध्या ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत. कोणताही प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत नाही आहे असं बोललं जात आहे. ते सध्या लाईफ सपोर्टवर आहे अशी सुद्धा माहिती मिळते. उद्या त्यांचा हा लाईफ सपोर्ट काढण्यात येणार असून त्यांना बाहेर आणण्याचा विचार केला जातोय अशी माहिती हाती लागली. गेले 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांची परिस्थिती गंभीर आहे. लवकरच याबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे असं कुटुंबियांनी सांगितलंय. विक्रम गोखले यांनी टीव्ही सिरियल, बॉलिवूड, मराठी सिनेमांमध्ये अनेक भूमिका गाजवल्या. अभिनेत्री म्हणून त्यांची एक वेगळी ओळख नक्कीच आहे. सुरुवातीच्या काळात मराठीमध्ये त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. याशिवाय नाटकात सुद्धा त्यांचं एक विशेष स्थान होतं. त्यांचा मोठा चाहता वर्गसुद्धा आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनयातून संन्यास घेतला. अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवलेत. नुकतेच ते पुन्हा एकदा तुझेच मी गीत आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ती मालिकासुद्धा प्रेक्षकांना बरीच आवडत होती. मात्र अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचा चाहता वर्ग सध्या प्रार्थना करतोय. त्यासोबतच लोकमत फिल्मीच्या टीमकडून सुद्धा ते लवकरात लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना केली जाते. बऱ्याच दिवसात मी टेलिव्हिजनवर किंवा सिरियलवर, वेब सिरीजवर आलेलो नाही. असं बऱ्याच प्रेम करणाऱ्या लोकांचं म्हणणं, याकरता मी या सिरियलमध्ये आलेलो नाही. एक बरा रोल ऑफर केला गेला आणि मोठा नव्हता. मला आता मोठे काम मी स्वीकारत नाही, शक्य नाही. पण तरुण पिढी ह्या सिरियलमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे. टेक्निकली खूप चांगल्या रीतीने करतायत. ही सिरियल तुम्ही पाहत असालच, त्याच्यामध्ये मी येतोय तुमच्या सेवेत होता. सगळ्यांना विनंती आहे की बघा हा प्रयत्न. नाही माझ्याकरता बघा असं नाही म्हणत, बघत असालच तुम्ही सिरियल. पण अनुभव मोठा छान येतोय नव्या पिढीबरोबर काम करताना. आणि म्हणून मी तुमच्या समोर हे आवाहन करतोय, शक्य असेल तर बघा. जनरेशन नेक्स्ट टू आवर जनरेशन उत्तम काम करते. अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.